नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाजभूषण भीमरावजी हत्ती अंबिरेसर यांच्या संबोधी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आपण या ठिकाणी ऑनलाइन लेक्चर सीरीजच्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषयांचे आपण ऑनलाइन लेक्चर सीरीज सुरू केलेली आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की राज्यसेवेची परीक्षा आता जवळ आलेली आहे, या अनुषंगाने आपण वेगवेगळे विषय आपण हाताळत आहोत। त्यापैकीच अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आधुनिक, त्यापैकी एक महत्त्वाचा विषय म्हणजे भारताचा इतिहास। विचार जर आपण केला तर इतिहास हा विषय स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने, त्यातल्या त्यात यूपीएससी असेल, राज्यसेवा असेल, या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। या विषयावरती प्रत्येक परीक्षेमध्ये साधारणतः 15 ते 18 प्रश्न या परीक्षेमध्ये विचारण्यात येत असतात। तुम्हाला विद्यार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण समाजातल्या प्रत्येक स्तरापर्यंत सर्व स्पर्धकांना स्पर्धा परीक्षेची यथोचित तयारी करण्यासाठी चांगलं मटेरियल उपलब्ध व्हावं या अनुषंगाने आपण हे सिरीज सुरू केलेली आहे। आता भारताचा इतिहास हा जो आहे, हा भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला माहिती आहे की भारताच्या इतिहासाचे साधारणतः 3 कालखंड पडतात, ज्यामध्ये आपण प्राचीन कालखंड, मध्यवीन कालखंड आणि आधुनिक कालखंड असे आपण इतिहासाचे 3 कालखंड पाडत असतो। कुठल्याही इतिहासाचे हे 3 कालखंड पडतात। आपल्याला जो एमपीएससी साठी असणारा जो सिलेबस आहे, त्या सिलेबसमध्ये ही इतिहासाचे 3 कालखंड जे भारताच्या अनुषंगाने आहेत, कारण की राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे पूर्व परीक्षेच्या की भारताचा इतिहास विशेष संदर्भ महाराष्ट्र, या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्या सिलेबसची जोडणी आयोगाने केलेली आहे। आता हे सर्व पाहत असताना इतिहासाचा जो सिलेबस आहे, त्या सिलेबसनुसार आपल्याला मार्कांची आखणी करावी लागते। मागच्या 2013 पासून ते 2019 पर्यंतच्या परीक्षांचा ज्यावेळेस आपण व्यवस्थित आढावा घेतो, त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की या सर्व परीक्षांमध्ये प्राचीन, मध्यवीन आणि आधुनिक कालखंडावरती सर्व अनुषंगाने प्रश्न विचारलेले आहेत। मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा एक कयास असतो की जर समजा आपण प्राचीन कालखंड हा थोडासा किचकट वाटतो, कारण की त्याच्यामध्ये संस्कृत साधना असतात किंवा वेगवेगळ्या त्या ठिकाणी परकीय लोकांची आक्रमणं आहेत, कारण की त्या ठिकाणी भाषा शैलीच्या दृष्टिकोनातून तो कालखंड अभ्यासायला थोडासा विद्यार्थ्यांना अवघड जात असल्यामुळे बरेचशी मुलं त्या ठिकाणी तो कालखंड स्किप करतात। आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, मागच्या 2013 पासून ते 2019 पर्यंतच्या परीक्षांचा आढावा घेतल्यानंतर त्या प्राचीन कालखंडावरती आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये 5 ते 7 प्रश्न या प्रकारे ते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। आता 15 किंवा 18 प्रश्नांपैकी जर समजा 7 प्रश्न जर प्राचीन कालखंडावरती येत असतील, तर निश्चितच प्राचीन कालखंड हा अतिशय महत्त्वाचा कालखंड आहे हे आपल्याला मान्य करावं लागतं। आणि महत्त्वाचा कालखंड आहे आणि सोपा सुद्धा कालखंड आहे। जर आपल्याकडे योग्य मटेरियल असेल आणि योग्य मार्गदर्शन असेल, तर त्या कालखंडाशी संबंधित असणारे प्रश्न आपण 100% योग्य उत्तरासह चांगल्या गुणाने आपण त्याच्यात मार्क्स मिळवू शकतो हे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं। आपले मुलांचे प्रश्न बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी चुकतात, कारण की त्यांना एकतर मटेरियल योग्य प्राप्त होत नाही, कारण की आजच्या स्पर्धा परीक्षेच्या या विश्वामध्ये बरेचसे त्या ठिकाणी मार्केटमध्ये मटेरियल उपलब्ध आहे, परंतु सर्वच मटेरियल हे सकस आणि दर्जेदार आहे असं आपल्याला म्हणता येत नाही। म्हणून त्यासाठी रेफरन्स बुक्सचा आधार घेऊन जे योग्य तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या हातून जर आपण जर शिक्षण घेतलं किंवा त्याच्या संदर्भामध्ये जर समजा आपण ज्ञान मिळवलं, तर निश्चितच आपल्याला यासाठी ते मटेरियल उपयोग यासाठी आपल्याला मदत होऊ शकते। मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण भारताच्या इतिहासाची ओळख करून घेणार आहोत। आणि याच भारताच्या इतिहासाचे वेगवेगळे जे पैलू आहेत, आयोगाच्या दृष्टिकोनातून विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्याच प्रश्नाला धरून तो सिलेबस आपल्याला पुढे शिकायचा आहे। आता हे सगळं पाहत असताना भारताचा इतिहास मी तुम्हाला आताच मगाशी सांगितल्याप्रमाणे की हा 3 टप्प्यांमध्ये विभागलेला आहे, प्राचीन कालखंड, मध्यवीन कालखंड आणि आधुनिक कालखंड। या प्राचीन, मध्यवीन आणि आधुनिक हा 3 कालखंडामध्ये विभागलेला हा जो सिलेबस आहे, या सिलेबसमध्ये आपल्याला प्रामुख्याने हे 3 सिलेबस पाहत असताना कुठल्या गोष्टीवरती फोकस करायचं आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मागच्या 2018 परीक्षेमध्ये प्राचीन भारताच्या इतिहासावरती साधारणतः 7 प्रश्न आलेले होते, 2019 परीक्षेमध्ये प्राचीन भारताच्या इतिहासावरती साधारणतः 6 प्रश्न आलेले होते,
त्याच्या अगोदर आपण जर सरासरीमध्ये विचार केला तर 5 ते 7 प्रश्न हे कंपल्सरी इतिहासावरती प्राचीन भारताच्या इतिहासावरती विचारण्यात आलेले आहेत. त्याच अनुषंगानं आपण मध्यकालीन भारताचा इतिहासही विचार करू शकतो. मध्यकालीन भारताच्या इतिहासावरती सुद्धा साधारणतः 3 पासून ते 5 प्रश्नांपर्यंत मध्यकालीन भारताच्या इतिहासावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर आपण आधुनिक भारताचा इतिहास आपण ज्यावेळेस विचार करतो तर मॅक्झिमम जो काही वेटेज आहे तर ते आधुनिक भारताच्या इतिहासाला दिल्याचं आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार दिसून येत आहे. परंतु या सगळ्या इतिहासाचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर कुठलाही एक कालखंड सोडायचा आणि कुठला तरी एकच कालखंडाचा अभ्यास करायचा असं जर केलं तर स्पर्धा परीक्षेच्या मुलांचं अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण की इतिहास हा सोपा विषय असताना सुद्धा हातातले मार्क्स जर समजा आपण जर जाऊ दिले तर आपलं मेरिट कमी होऊ शकतं किंवा आपला निकाल जाऊ शकतो. त्या अनुषंगानं स्ट्रॅटर्जी जर समजा आपण व्यवस्थित ठरवली आणि योग्य मार्गदर्शन जर आपण जर घेतला तर मला असं वाटतं की इतिहासामध्ये पूर्णपणे व्यवस्थित गुण मिळवायला काहीही अडथळा येणार नाही. तर त्याच अनुषंगानं आणि त्या ठिकाणी इतिहास मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी आपण भारताचा इतिहास यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. आता मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा कुठलीही गोष्ट जर समजा आपण मनातनं जर शिकली तर ती लवकर लक्षात राहते. त्याच्यामुळे पहिल्यांदा कुठल्याही विषयावरती प्रेम करायला आपण शिकलं पाहिजे. आपण जर तो विषय जर समजा मनातनं शिकला तर ते लक्षात लवकर राहतं. आता इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे इति अधिक हास म्हणजे काय? तर त्या ठिकाणी गतकाळामध्ये घडलेल्या घडामोडींचा शास्त्रशुद्ध पद्धतीनं वर्तमान काळामध्ये केलेला अभ्यास त्याला आपण इतिहास असं म्हणतो. आता इतिहास हे एक शास्त्र आहे हे आपण जाणतो आणि या शास्त्राचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. इएचकार नावाचा इतिहासकार आहे. या इएचकार नावाचा इतिहासकार आपल्या ग्रंथामध्ये इतिहासाची व्याख्या करत असताना म्हणतो, हिस्ट्री इज अन अनएंडिंग डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. आलं लक्षात? इएचकार इतिहासकार काय म्हणतो? हिस्ट्री इज अन अनएंडिंग डायलॉग बिटवीन पास्ट अँड प्रेझेंट. म्हणजेच काय? तर इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा म्हणजे इतिहास होय. मग आता या अनुषंगाने जर समजा आपण विचार केला तर इतिहास हा शिकणं आपली गरज आहे. इतिहास प्रशासन चालवण्यासाठी सुद्धा इतिहासाची मदत होऊ शकते. या अनुषंगाने इतिहास हा सिलेबसचा एक भाग आहे. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये जर आपण विचार केला तर आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचा जर समजा आपण आढावा घेतला तर आपल्याला प्राचीन कालखंडामध्ये कोणकोणत्या टॉपिकवरती आयोगानं विचारलेली प्रश्नांचं वेटेज आहे हे आपल्याला लक्षात येतं. आता ज्यावेळेस सिलेबसचा आपण विचार करतो तर सिलेबसचा विचार केल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की प्राचीन भारताचा इतिहास हा साधारणतः अगदी पाषाण कालखंडापासून सुरुवात होतो. बरोबर आहे? कारण की इतिहासाचे ज्यावेळेस आपण भाग पाडतो त्या इतिहासाच्या भागामध्ये आपण साधारणतः प्राचीन कालखंडामध्ये जो पाषाण कालखंड आहे तो पाषाण कालखंड, त्यानंतर प्रागैतिहासिक कालखंड आणि त्याच्यानंतर ऐतिहासिक कालखंड असा आपण त्या ठिकाणी इतिहासाचे 3 भाग साधारणतः पडतो. म्हणजे इतिहास पूर्व कालखंड, ऐतिहासिक प्रागैतिहासिक कालखंड आणि ऐतिहासिक कालखंड. हे इतिहासाचे आपण 3 भाग त्या ठिकाणी इतिहासाच्या कालखंडाचे करतो. हे 3 भागाचा ज्यावेळेस आपण विचार करतो या 3 भागावरती आतापर्यंत विचारण्यात आलेले जे प्रश्न आहे कमीत कमी 1 जास्तीत जास्त 2 पर्यंतचे प्रश्न जे आहेत तर ते या भागावरती पाषाण कालखंडावरती विचारण्यात आलेले आहेत. आता पुढचा ज्यावेळेस आपण समजा टप्पा पाहतो इतिहासाच्या याच अनुषंगानं त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की सिंधू संस्कृती ज्याला आपण म्हणतो. आता हे 3 टप्पे ज्यावेळेस पाहतो या 3 टप्प्याचं विश्लेषण सुद्धा आपल्याला सविस्तरपणे पाहायचं आहे. म्हणजे हे फक्त मी तुम्हाला एक इंट्रोडक्शन देतोय इतिहासाच्या संदर्भामध्ये की नेमकं वेटेज कोणकोणत्या गोष्टींना आहे आणि आपण इतिहासामध्ये कोणत्या गोष्टींवरती फोकस केलं पाहिजे. कारण की सर्व आता सध्या परीक्षेचा कालावधी लक्षात घेता वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि या कमीत कमी वेळामध्ये आपण जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवू शकतो या अनुषंगाने आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचे. मग ते जर समजा असेल तर आपल्याकडे तुम्ही जर मला लिस्ट विचारलात की कोणकोणते पुस्तकं वाचायची तर मी तुम्हाला फार मोठी यादी देऊ शकतो. परंतु सध्या वेळ नाहीये तुम्हाला ते वाचण्यासाठी. म्हणून त्या ठिकाणी आपण फोकस स्टडी केली पाहिजे आणि ही फोकस स्टडी जी आहे तर ती आपल्याला यशापर्यंत घेऊन जाणारी आहे. मग आता इतिहासामध्ये ज्यावेळेस आपण प्राचीनमध्ये ज्यावेळेस शिरतो त्यावेळेस आपल्याला अगदी इतिहासपूर्व कालखंड त्या इतिहासपूर्व कालखंडाचे
वेगवेगळे टप्पे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारण्यात आले आहेत, त्यांची संख्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक किंवा दोन पर्यंत पोहोचते. दुसरा जो काही कालखंड आहे त्याला आपण प्रागैतिहासिक कालखंड म्हणतो. या प्रागैतिहासिक कालखंडामध्ये जर आपण विचार केला तर ज्या कालखंडामध्ये लिपीचा शोध लागलेला आहे परंतु ती लिपी अद्याप वाचण्यात आलेली नाही असा कालखंड त्याला आपण प्रागैतिहासिक कालखंड म्हणतो. ज्याचा ज्या कालखंडाचं उदाहरण जर समजा आपण पाहायचं म्हटलं त्याला आपण इंडस सिव्हिलायझेशन म्हणतो. आता लक्षात घ्या, याच्या अगोदरचा कालखंड आपण पाहिला इतिहासपूर्व कालखंड ज्याच्यामध्ये लिपीचा शोध लागलेला नाही. या कालखंडाची साधनं पुरातत्वी उपलब्ध आहेत परंतु पुराभिलेखीय साधनं निर्माण झाली नाहीत त्यामुळे ती आपल्यापर्यंत उपलब्ध झाली नाहीत असा कालखंड म्हणजे इतिहासपूर्व कालखंड. प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे ज्या साधना ज्या मानवाची किंवा ज्या ऐतिहासिक कालखंडामध्ये मानवाला लिपीचं ज्ञान होतं परंतु ती लिपी आपण अद्याप वाचू शकलो नाही असा कालखंड म्हणजे प्रागैतिहासिक कालखंड. हा प्रागैतिहासिक कालखंड जो आहे याला त्या ठिकाणी इतिहासाचा दुसरा टप्पा म्हणतात आणि त्याचं एक उदाहरण म्हणजेच इंडस सिव्हिलायझेशन ज्याला आपण सिंधू सभ्यता म्हणतो. त्याच्यानंतर तिसरा जो टप्पा आहे ज्याला ऐतिहासिक कालखंड म्हणतात त्या ऐतिहासिक कालखंडामध्ये साधारणतः सिंधू संस्कृतीचा पुढचा टप्पा येतो ज्याला आपण वैदिक कल्चर म्हणतो. म्हणजे वैदिक कल्चर पासून पुढचा भाग ज्याच्या ज्यामध्ये वेदांची निर्मिती झाली ज्याच्यामध्ये आरण्यके असतील ब्राह्मण ग्रंथ असतील वेदांगे असतील या सर्व ग्रंथांची निर्मिती झाली म्हणजेच काय तर ज्या कालखंडामध्ये मानवाला लिपीचं ज्ञान होतं ज्या कालखंडामधील मानवाला लिपीचं ज्ञान होतं आणि ती लिपी आपण वाचू शकलो अशा कालखंडाचा अभ्यास त्याला आपण म्हणतो ऐतिहासिक कालखंड. मग आता हे जे काही इतिहासाचे तीन कालखंड आहेत या तीन कालखंडापैकी ऐतिहासिक कालखंडावरती प्रश्न विचारण्याची जी काही समजा पद्धत आहे ती आपल्याला त्या ठिकाणी जास्त प्रमाणात विचारलेली आहे. ती आपल्याला प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केल्याच्या नंतर लक्षात येतं. आता एक लक्षात घ्या की आपण ज्यावेळेस इतिहासाचं विश्लेषण करत असतो किंवा इतिहासावर विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करत असतो आपल्याला माहिती आहे की इतिहासाचे मी तुम्हाला आता सांगितलेत की प्राचीन मध्ययुगीन आणि आधुनिक असे हे तीन भाग पडतात. त्याच्यापैकी प्राचीन कालखंडामध्ये प्राचीन कालखंडाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला प्रागैतिहासिक कालखंडाच्या अगोदरचा एक टप्पा म्हणजे तिथपर्यंतचा त्याच्यानंतर म्हणजेच काय इतिहास पूर्व कालखंड प्रागैतिहासिक कालखंड आणि ऐतिहासिक कालखंड हे तीन टप्पे आहेत. आता या ऐतिहास या प्रागैतिहासिक कालखंडाचं उदाहरण म्हणजे हडप्पा संस्कृती आणि ऐतिहासिक कालखंड म्हणजे त्या ठिकाणी आर्य संस्कृती व त्या पुढील कालखंड आणि या कालखंडाचं उदाहरण आहे अश्मयुग. आता हे इतिहासाच्या संदर्भामध्ये तुम्ही विचार करू शकता की हे तीन कालखंड महत्वाचे आहेत. याच्यापैकी जे आतापर्यंत विचारण्यात आलेले जे प्रश्न आहेत तर ते या अश्मयुग म्हणजे इतिहासपूर्व कालखंडावरती साधारणतः एक ते दोन प्रश्न असतात. त्याच्यानंतर प्रागैतिहासिक कालखंड म्हणजे हडप्पा संस्कृती जी आहे या हडप्पा संस्कृतीवरती मॅक्झिमम प्रश्नपत्रिकांमध्ये हडप्पा संस्कृतीवरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मग तुम्हाला हडप्पा संस्कृतीवरती प्रश्न विचारत असताना तुम्हाला माहिती आहे की आतापर्यंत हडप्पा संस्कृतीचा शोध कसा लागला हडप्पा संस्कृतीचा शोध कुणी लावला हडप्पा संस्कृतीचा शोध केव्हा लागला. आपल्याला माहिती आहे की जगामधली एक प्राचीन सभ्यता म्हणून हडप्पा संस्कृती आपण नावारूपाला आलेली आहे किंवा नावारूपाला आपण म्हणजे ओळखत असतो. ही प्राचीन संस्कृती म्हणून हडप्पा संस्कृती आपण मानतो परंतु या हडप्पा संस्कृतीचा जो शोध आहे तो शोध 1921 च्या आसपास लागलेला आहे. त्याच्यामुळे हा ब्रिटिश कालखंडामध्ये शोध लागलेला आहे. त्याच्या अगोदर भारताचा इतिहास हा अतिशय इसवीसन पूर्व त्या ठिकाणी 3000 वर्षापर्यंत पोहोचलेला नव्हता परंतु ज्ञात इतिहास हा 3000 वर्षापूर्वीच्याही नंतर म्हणजे अगोदरचा इतिहास हा भारताला होता
हे हडप्पा संस्कृतीच्या शोधाच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला कळालेलं आहे. म्हणजे 1921 ला इसवी सन पूर्व 3500 वर्ष ते इसवी सन पूर्व 1700 वर्ष या दरम्यान सिंधू सभ्यता इथं अस्तित्वात होती हे आपल्याला हडप्पा संस्कृतीच्या शोधावरून लागलेला आहे. आणि या हडप्पा संस्कृतीचा जो शोध आहे तो 1921 ला लागलेला आहे. पहिल्यांदा हडप्पा नावाचं शहर सापडलं 1921 ला. त्याच्यामुळे त्या ठिकाणी या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे हडप्पा शहराचा शोध लागला म्हणून याला हडप्पा हे नाव मिळालेलं आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजेच काय, याला सिंधू सभ्यता यासाठी म्हणतात कारण की ही सभ्यता या सभ्यतेचे जेवढे काही स्थळ सुरुवातीला सापडले आहेत ती सर्व स्थळ हे सिंधू आणि सिंधू नदीच्या उपनद्या ज्या आहेत यांच्या परिसरामध्ये ही सगळी शहरं सापडली. त्याच्यामुळे या सभ्यतेला सुरुवातीला सिंधू सभ्यता असंही म्हटलं जातं. या सभ्यतेला सरस्वती घग्गर सभ्यता असंही म्हटलं जातं कारण की त्या परिसरामध्ये सुद्धा या सभ्यतेचा विस्तार आपल्याला पाहावयास मिळतो. आता मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय, हडप्पा संस्कृतीच्या संदर्भामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला एक किंवा दोन प्रश्न विचारलेले आहेत. मग ते हडप्पा संस्कृतीचा शोध, हडप्पा संस्कृतीची नगर रचना, हडप्पा संस्कृतीच्या विटांच्या संदर्भात, हडप्पा संस्कृतीकालीन बंदरे, हडप्पावासियांचं त्या ठिकाणी खाद्य, हडप्पावासियांचं त्या ठिकाणी त्यांना परिचित असणारे वेगवेगळे प्राणी किंवा अपरिचित असणाऱ्या काही घटना, त्यानंतर त्या ठिकाणी ते हडप्पा संस्कृतीची कोणकोणती स्थळं आहेत ती स्थळं याच्या संदर्भामध्ये वेगवेगळी प्रश्न विचारण्यात आलेली आहे. ती प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी सिंधू सभ्यतेमध्ये संदर्भामध्ये आहे. तिसरा जो काही कालखंड आहे ज्याला आपण ऐतिहासिक कालखंड म्हणतो, हा कालखंड आर्य संस्कृती व त्या पुढील कालखंडाशी संबंधित आहे. आता एक लक्षात घ्या, हे दोन्ही कालखंड, या दोन्ही कालखंडावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये सुद्धा हडप्पा संस्कृती महत्वाची आहे. तिसरा कालखंड जो ऐतिहासिक कालखंड आहे, या कालखंडाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात घ्यायचंय की या कालखंडामध्ये अनेक महत्वाच्या राजघराण्यांचा उदय आलेला आहे. साधारणतः तुम्हाला माहिती आहे की आर्य संस्कृती ज्याला आपण म्हणतो की आर्य संस्कृतीवरती अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत. त्याच्यामध्ये काय, तर आर्य भारतातच होते का भारताच्या बाहेरून आलेले आहेत, आर्यांचं मूळ कुठलं आहे याच्यावर प्रश्न भरपूर वेळेस विचारण्यात आलेला आहे. UPSC असो का राज्यसेवा असो, आर्यांचं मूळ कुठलं होतं याच्यावर प्रश्न विचारण्यात आले आहेत. जसं मॅक्स मुलर नावाचे इतिहासकार म्हणतात की आर्य हे मध्य आशियातून आलेले आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये पुरावा देत असताना अगदी बोगास गोवी नावाचा जो ठिकाण आहे तिथं सापडलेला जो शिलालेख आहे त्या शिलालेखामध्ये जे ऋग्वेदामध्ये वर्णन केलेल्या ज्या देवदेवता आहेत त्या देवदेवतांचा उल्लेख त्या बोगास गोवीच्या शिलालेखामध्ये आपल्याला आढळतो. म्हणून त्या ठिकाणी ती आर्यांचं मूळ वस्तीस्थान हे मध्य आशिया आहे, ज्याला आपण एशिया मायनर म्हणतो हे मॅक्स मुलर सुद्धा म्हणतात. आता लक्षात घ्या की आर्य संस्कृती याच्यावरती भरपूर प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत. किमान दोन प्रश्न तरी तुम्हाला वैदिक कल्चरवरती असतात. या वैदिक कल्चरमध्ये तुम्हाला माहिती आहे की साधारणतः इसवी सन पूर्व 1500 आसपास हे ऋग्वेदाच्या रचनेचा कालखंड आहे. इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 या दरम्यान ऋग्वेद रचण्यात आला. या वैदिक संस्कृतीचे दोन टप्पे पडतात, एक म्हणजे काय तर वैदिक कल्चर आणि दुसरं म्हणजे उत्तर वैदिक कालखंड. वैदिक संस्कृतीमध्ये जो पहिला टप्पा आहे ज्याला आपण ऋग्वैदिक कालखंड म्हणतो, हा ऋग्वैदिक कालखंड इसवी सन पूर्व 1500 ते इसवी सन पूर्व 1000 या दरम्यान ऋग्वैदिक कालखंड आपण मानतो. या ऋग्वैदिक कालखंड हा इतका या दरम्यानचा जो कालखंड आहे तर तो मानण्याचं मुख्य कारण म्हणजे काय, या कालखंडात ऋग्वेदाची रचना झाली. वेदांची संख्या 4, त्यापैकी पहिला वेद म्हणजे ऋग्वेद. या जो ऋग्वेद आहे या ऋग्वेदामध्ये 10 मंडल आहेत आणि भारतीय संस्कृती आणि भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये या ऋग्वेदाचं एक महत्व आहे. म्हणून त्या ठिकाणी याच्यावरती वैदिक कल्चरवरती अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आले आहेत. प्राचीन भारताच्या इतिहासाचे जे काही वेगवेगळे जे काही सिलेबसमध्ये महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये वेद म्हणजेच वैदिक कल्चर, त्याच्यानंतर उत्तर वैदिक संस्कृती, याच्यामध्ये सामाजिक आणि राजकीय जडणघडण, त्यानंतर पुढचा जो काही टप्पा आहे वैदिक संस्कृतीच्या उत्तर कालखंडामध्ये ज्याला आपण गणराज्य व्यवस्था विकसित झाली, या गणराज्य व्यवस्था आणि गणराज्य व्यवस्थेचंच रूपांतर पुढे महाजन पदांमध्ये झालेलं आहे. म्हणून गणराज्य व्यवस्था याचंही आपल्याला पाहणं आवश्यक आहे.
आणि त्यानंतर महाजन पद. आपल्याला माहिती आहे की प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये 16 महाजन पद होती. त्या 16 महाजन पदांचा जो पहिला उल्लेख जो आहे तो अंगुत्तर निकाय नावाच्या बौद्ध ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो. तसंच त्याचा जो दुसरा उल्लेख आहे तो जैन ग्रंथांपैकी जो भगवती सूत्र नावाचा ग्रंथ आहे त्या भगवती सूत्रामध्ये या 16 महाजन पदांचा उल्लेख आपल्याला आढळतो. त्यानंतर इतिहासामध्ये आपला जो पुढचा प्राचीन भारताच्या संदर्भामधला जो सिलॅबस आहे तो आहे त्या ठिकाणी महाजन पद संपल्याच्या नंतर आपल्याकडे मगध साम्राज्यांचा उदय होतो आणि त्या मगध साम्राज्याच्या नंतर मगध राज्याचं मगध साम्राज्यात रूपांतर होतं. मग मगध म्हणजेच मगधांच्याच गादीवर पुढे मौर्य संस्कृती मौर्य येतात आणि मौर्यांची मग सामाजिक आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. मौर्यानंतर त्या ठिकाणी जे वेगवेगळे घराणे मगधच्या गादीवर येतात मग शुंग येतात कण्व येतात आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये गुप्त साम्राज्य एक महत्त्वाचं आहे. म्हणून मौर्यांच्या कालखंडावरती किमान एक किंवा दोन प्रश्न आणि त्यानंतर गुप्त साम्राज्यावरती राहिलेले प्रश्न हे असं त्या ठिकाणी प्राचीन भारताच्या इतिहासाच्या मध्ये सिलॅबसमध्ये त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते आपल्याला गृहित जायचे. एक लक्षात घ्या, शेवटचा टप्पा म्हणून सांगतो, आपल्याला जो प्राचीन कालखंड आहे तो प्रारंभापासून ते हर्षवर्धनाच्या कालखंडाचा जो पिरियड आहे याला आपण प्राचीन कालखंड म्हणतो. या कालखंडामधले जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते आपण आता शिकणार आहोत. हे फक्त तुम्हाला मी ओळख करून दिलेली आहे सिलॅबसची प्राचीन भारताच्या. तशाच प्रकारे आपल्याला मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहासही शिकायचा आहे. तर हे फक्त सुरुवात आहे आणि येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण आता इथून या सिलॅबसची आपण सुरुवात करणार आहोत. तर हे जे लेक्चर आहे ते अशाच प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही त्याचा ऐकत चला, त्याच्यातून महत्त्वाचे पॉईंट्स काढत चला आणि आपलं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.